ಹಲೆ ಮಾತಕ ಮಸಾರಿ ಆತ ಬಸ ಮಸ್ತ ಆರಾಮಾತ್ ಎ ಸಿ ಲಾವ ಕಡೆ ಪನ್ ಗರ್ಮಿ ತಾಯಿ ಹುಣ್ಣ ರೀ ಅಂತ ಸಹಿತ ದುಕಾನ್ ವಾರ ಮನೆ ಕಾಮ ಕಾಮಿ ಚೇಸಿ ಲಾವ ಜಾಮನೆ ಅನ್ ಜಾಸ್ತ ವೇದರ್ ಲಾವಲ ತು ಬಿಲ್ ಜಾಸ್ತಿ ಐತೆ ಮನೆ ಮಂಗ್ ಜಾವುದೆ ಆತ ಕೈ ಗರ್ಮಿ ಹುಣ್ಣ ರೀ ಅಂತ ಸಹಿತ ಆತ ಎ ಸಿ ಕಡೆ ಮಸ್ತ ಪಾಯಿಲ್ಲನ ತರಿ ಮಜಾ ಮಸ್ತ ಥಂಡ ಥಂಡ ಬಟ್ಟೆ ಆತ ಜಾವುದೆ ಆತ ಟಿ ವಿ ಪಾವ ಮಸ್ತ ಕೊನ್ ಪಿಂಕಿ ಐಕಾವ ಏನ ಪಿಂಕಿ ಹೈ ನಿಮಿ ಏ ಇಕಡ ಕಾಮಂತ ಪಿಂಕಿ ಕಸಿ ಕಾಯಲಿ ತು ಇಕಡ ಕಾಕು ತುಮೆ ಮನೆ ನಾ ಉದಾ ದುಪಾರಿ ಏಜು ಮನನ್ ಏಶಿ ಮಂದಿ ಜೋಪಾಸಟಿ ಮನ ಆಲಿ ಮೆ ಆತ ದುಪಾರಿಸ್ ತಾಯ ಮನನ್ ಆಲಿ ಏಶಿ ಮಂದಿ ಜೋಪಾಸಟಿ ಆಸೋ ಐಕಾ ಬರಿಗೆ ಬಸ್ ನಮಗೆ ಇತ ಓ ಕಾಕು पिंके जेवन गेन कर रही क्या नहीं तू आज की शाय होती ना शायद गेली क्या नहीं कटारी की कड़ सारी शायद जाऊ ना ली ना काकू मी शायद सकाच रहती ना मैं शायद जाऊ ना ली काकू मैं जेवन भी आली अनु मनुन दोपहर जाली पर मैं कड़ आली आता आता ये सिद्ध बसु ये सिद्ध लावा ना काकू अब मैं जो बुनी ये सिद्ध मंदी ए सी बस आला लिया तू बर बर ला तू पिंके सी थम ना थोड़ा वेळ लावू ना आपण पहिले टीव्ही पाहू थोड़ा वेळ टीव्ही पाहू आपण आणि मग कसं थोड्या वेळाने ए सी लावू आणि मग झोपू आपण है का नाही चल आपण टीव्ही पाहू आता हो काकू टीव्ही पाहू आपण हे चॅनल राहू द्या ना काकू मला लय आवडते हे तारक मेहताचं चॅनल मला लय आवडते काकू राहू द्या ना आपण तारक मेहताच पाहू ना काकू हो पिंकी हेच पाहू आपण मला तारक मेहताच आवडते मी दुसरं काहीच नसतो पाहत मला हेच लय आवडते जायला मी हेच पाहत असतो तारक मेहता अरे वा टीव्ही पाहणं चालू वाटते पिंकी बी आली आपल्या घरी असत पिंकी शाळेत गेली का आज कशी काय आली इकडं काका मला काल काकू म्हणे दुपारी येत जा म्हणे एसी मध्ये झोप आले म्हणून मी आली आणि मी शाळेत गेली काका शाळेतून आली मी सकाळची शाळा राहते मी सकाळची शाळेतून आली आता आणि मी डायरेक्ट इकडे आली जेवण घेऊन करून आली मी बर बर पिंकी बर बर पाय पाय टीव्ही पाय एसी लावा मस्त झोपा एसीत आणि काय पाहताय सांगता तू हे तारक मेहता काय बाप्पा तू सकाळ संध्याकाळ दिवस रात्र हे तारक मेहता तारक मेहता तुला भाय आवडते हे तारक मेहता औ गलाचे बाबा मला हे एकच सिरियल आवडते तारक मेहता आणि बाकी मी दुसरं काहीच नसतो पाहत मला दुसऱ्या कोणत्याच सिरियल नाही आवडत आणि मला काही दुसऱ्या सिरियल पाहावे वाटत नाही मला हे तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल लयच आवडते बाबा बायले तुला सिरियल आवडते त्या शांता त्या काय म्हणते सासबहू आणि साजिश आणि ते कावे आणि ती जिंदगी आणि ती सासकी बहू आणि बहू की सासती आणि काय असा काय नवीन नवीन काय सिरियल आहे का माहित आणि तू मला त्या सिरियल पाहताना कधीच नाही दिसत तू तर मला फक्त तारक मेहताच पाहताना दिसते असं काय आहे या सिरियल मध्ये बोलायचे बाबा प्रत्येकाची आपली आपली आवड आहे पण मला आहे का नाही मला फक्त हे तारक मेहता का उलटा चष्मा आवडते मी बाकी थे सास बहू थे काय काय त्या सिरियल काय मला आवडत नाही बाबा आणि त्या सिरियल मध्ये काय दाखवते व एकाच बाईले तीन तीन नवरे चार चार नवरे आणि एकाच माणसाने चार चार बायका आणि एकाच माणसाचं दहा दहाव्या लग्न होते त्याच्यात पहिली बायको सोडून देते दुसरी करते मग काही दिवसानं पहिली बायको डबल जीवन देऊन वापस येते मग दुसरीला सोडून देते आणि मग पहिल्या बायकोसंग राहते काय काय थॅस 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 स्टोऱ्या राहते आणि काय ढंग नाही राहते आणि काय मला नाही आवडत त्या सिरियल आणि त्याच्यात पाय त्याच्यात पोरगी बी तेवढ्याच वयाची राहते माई तेवढ्याच वयाची राहते बापाही तेवढ्याच वयाचा दाखवते आणि काय चांगलं वाटतं या सिरियलला मला नाही आवडत बापा मला हे तारक मेहताच आवडते मस्त कॉमेडी सिरियल आहे हे तारक मेहता आणि ह्या सिरियल मध्ये असं काय शांता आवडीचं काय असं पाहण्यालायक ह्या तारक मेहता मध्ये गुलाजी बाबा याच्यामध्ये का नाही मला थे तारक मेहता मध्ये पा सारे लोक सारे त्या सोसायटी मधले लोक सारे कसे मिळून मिसळून राहते आणि आपल्या गावातले लोक पा नुसते ए याच्या संग झगडा करत ते त्याच्या संग झगडा करत आणि त्या तारक मेहताच्या सिरियल मध्ये सारे लोक राहते किती चांगले राहते किती मिळून मिसळून राहते आणि सारे सण करते सोबत आणि कुठं फिरायला सोबतच जाते आणि सारे सोबतच करते आणि किती 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 मस्त आहे आणि त्याच्यातले ते दयाभावी हे तर बाप्पा बाप्पा बाबा का मस्त आहे का मस्त बोलते हो ते गुलाजी बाबा तुम्ही ऐकलं का कसे म्हणते
मला तर लयच आवडते ते. त्या मस्त बोलते ते दया. ते जेठालाल, ते मोठू जेठालाल आणि त्याचे बाबूजी, आणि ते बबिताबेन, हत्ती डॉक्टर, किती मस्त किती मस्त मस्त सिरियल दाखवते. आणि नुसती कॉमेडी आहे, नुसती कॉमेडी. त्याच्यामध्ये कोणा शिवाय नाही देत, कोणी दुसऱ्या बायका नाही करत. आणि त्याच्यातून गुरज बाबा शिकण्यासारखं आहे. तुम्ही, मी तर म्हणतो तुम्ही सिरियल पाहायला पाहिजे. तुम्ही जर पाहिली ना सिरियल तर तुम्हाला बी लयच आवडेल, लयच आवडून गुरज बाबा तुम्हाला. मला तर लयच आवडते. तुम्ही पाहा तर खरी, तुम्ही पाहास आणि मग मला सांगा का मी बरोबर हा का नाही हो. आणि आपल्या गावचा तो मंग्या नाही का हो गुलाज बाबा, ते येणबुटीचं पोरग मंग्या तो नाही का. तो 50 वर्षात झाला तरी त्याला काही पोरगी नाही भेटून राहिली. आणि तशाच सारखा एक जण आहे ह्या सिरियलमधी. आणि तो माहित आहे का पत्रकार राहते, त्याला सारेच लोक चिडवते. पत्रकार पत्रकार पोपटलाल नाव आहे त्याचं, पोपटलाल. आणि त्याचं किती वर्ष झाले लग्न सावडेल गुलाज बाबा. आणि तो त्याला पाहिलं आम्हाला त्या मंग्याची आठवण येते. आणि त्या मंग्याला पाहिलं आम्हाला त्या पोपटलालची आठवण येते. लय मस्त मस्त आहे हो तो पोपटलाल. त्याचे लग्न होऊन राहिले बाप्पा. मी तर म्हणतो त्या पोपटलालचे लग्न लवकर व्हा आणि आपल्या मंग्याचे लग्न लवकर व्हा, म्हणजे दोघांचे काम होऊन जाते. आणि ते बबिताजी, ते बबिताजी शांता, ते तिले भुलली का तू? मस्त दिसते ते माधुरी दीक्षित सारखी. आणि तो मोठू जेठालाल तिच्या लाईन मारते. ते नाही सांगितलं तू? हा तुला काय वाटते का तूच पाहतो? तर ते सिरियल तर मी बी पाहतो, तुला माहीतच नाही. मग मोबाईलवर मी नेहमी त्याची व्हिडिओ पाहत असतो. आणि आपल्या गावातले लय लोक पाहते शांता. खरंच म्हणतो तू, मस्त सिरियल आहे शांता. ते घरगुती तर घरगुती आहे आणि खरंच लय शिकण्यासारखं आहे. त्याच्यात लोक लय मिळून मिसळून राहते. तसेच लोक आपल्या गावातले म्हणा आपल्या देशातले सारे मिळून मिसळून राहिले तर कायले भांडणं होते आणि कायले हे एवढे मोठे मोठे युद्ध होते, आहे का नाही? हे लोक चांगलं नाही पाहत. लोक पाहते ते बेकार सिरियल, भंगार सिरियल. हा पण जाऊ दे आता, आवड आपली आपली, जसं तू म्हणतो तसं चाल. मग आता आपण तिघही मस्त तारक मेहता पाहू. आणि तो ए सी लाव ना. हा बिल येते म्हणून लावलं नाही का तुम्ही ए सी? जाऊ दे आता, एवढा ए सी घेतला भरून एखादी बिल, काही टेन्शन नको घेऊ. लाव तू मस्त ए सी लाव आणि चल तिघही मस्त तारक मेहता पाहू आता आपण. तारक मेहता बरं चला. मग आता आपण मस्त तिघे जण तारक मेहता पाहू. आज मस्त मस्त एपिसोड टाकणार आहे. आज दया तिच्या मायले मायच्या घरी जाणार आहे. आपण पाहू आता. मला वाटते तिच्या मायचा चेहरा दाखवते काय का. लय दिवस झाला दाखवलंच नाही आणि मी आता पाहिलंच नाही. ज्यापासून लावलं ना सिरियल चालू झाली त्यापासून मी पाहिलंच नाही बाबा. फक्त ते नेहमी नेहमी तिच्या मायचा फोन येते. माकेसाठ बात करली, माकेसाठ बात करली, माकेसाठ बात करली. तिची मा कोण आहे तर अजून दाखवली नाही काही नाही. पाहू आता दाखवलं तर पहा. बसा या ना बोलाय बाबा, बसू आपण मस्त. आणि पाहू टी व्ही आणि एसी बी चालू करून या. चला मग आमचे बहीण आणि आमचे भाऊ, आता आम्ही मस्त तारक मेहता पाहतो पाहतोच. आज दयाच्या मायचं दर्शन होते का आज? आणि मला तर काही वाटत नाही बाप्पा, हे लोक असेच गोल गोल फिरवते. पण जाऊ दे पाहू, दिसली तर दिसली. आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला तारक मेहता आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तारक मेहता का उलटा चष्मा, तारक मेहता का उलटा चष्मा.